भावी आयुष्यात यशस्वीपणे उभे राहण्याकरिता विद्यार्थ्यांनी योग्य शिक्षण घ्यावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. वाजा चेरवली शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. शाळेतील प्रत्येक दिवस उत्सव झाला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. रायगड जिल्हा परिषदेची वाजा चेरवली ही शाळा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दत्तक घेतली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा प्रवेश हा दिवस उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राज संजय पाटील, भूपेंद्र सदाशेठ पाटील, एमपीएसपी सहाय्यक संचालक शैलेश सुर्वे, सर्व शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता अभिजित मटकर, चेतन गायकवाड, पनवेलचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका आसोळकर मॅडम, केंद्र प्रमुख संदीप भुईर, नरेंद्र भालेराव, श्याम भालेराव, वासुदेव भालेराव, सुनील पाटील, आशा ठाणगे यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोलाचे मार्गदर्शन केले. मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांना जगातलं सर्वोत्कृष्ट ज्ञान हे शालेय वयामध्ये त्यांना मिळालं पाहिजे आणि शालेय वयामध्ये मिळण्याची त्यांना ते देण्याची जबाबदारी ही पालकांची नसून ती शिक्षकांची आहे. पालकांनी ज्या अपेक्षा या ठिकाणी आपल्या शाळेकडून व्यक्त केल्या आहेत ती शाळा जर जिल्हा परिषदेची शाळा असेल तर ती जिल्हा परिषदेची शाळा देईल. ती शाळा जर खाजगी शाळा असेल तर ती खाजगी शाळा देईल. मुलांवरती संस्कार करण्याची जबाबदारी ही पालकांची जितकी आहे तितकीच ती शिक्षकांची आहे. कारण जितका वेळ कदाचित ते घरी जागृत अवस्थेत असतात तितकाच वेळ ते शाळेमध्ये असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य ते चांगले संस्कार मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण त्यांना प्रशिक्षित करावं. मुख्याध्यापिका सर्व शिक्षकांना विनंती करेन की आपण ज्या ठिकाणी बसलोय आपण हा कार्यक्रम वर्गात घेतला असता तर कदाचित या कार्यक्रमाला एक बंदिस्त स्वरूप आलं असतं. आपण पाहतोय आपल्या अवतीभोवती निसर्गानं खूप काही दिलं. एकीकडे प्रबळगड आहे, समोर कुठेतरी माथेरानचा डोंगर आहे, पलीकडे चंद्रेपासून असे सगळे डोंगर आहेत. या सगळ्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण आहोत आणि आपलं हे सुदैव आहे की पनवेल तालुका मुंबईला इतक्या जवळ असून देखील अजूनही हे वैभव आपल्या जवळ आहे. या सगळ्याची माहिती त्यांना व्हावी आणि या सगळ्याची ताकद त्यांना कळावी या दृष्टिकोनातून आपण त्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे जे पाठ्यपुस्तकात आहे केवळ ते शिक्षण नाही तर या आजच्या परिस्थितीमध्ये समृद्धपणानं कसं जगावं, समृद्धपणानं कसं या ठिकाणी आयुष्यामध्ये उभं राहावं याचं शिक्षण आम्ही त्यांना देऊ शकलो पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या बरोबरीनं आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना रुजवून मांडून पुढे जाण्याची आवश्यकता आहे.